नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरणी आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ। कल्याणच्या चौथ्या जिल्हा न्यायालयातील सत्र न्यायालयाने 5 दिवसाची पोलीस कोठडीत केली वाढ। डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना आणखी 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या गुन्ह्यातील 22 आरोपींना न्यायालयाने दिलेली 7 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यामुळे आज 29 सप्टेंबर रोजी त्यांना कल्याण न्यायालयात हजर केले। यावेळी कल्याणच्या चौथ्या जिल्हा न्यायालयातील सत्र न्यायाधीश SR पहाडे यांनी या सर्व आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करत पुढील 5 दिवसांपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या गुन्ह्यात असलेल्या 33 आरोपींचे वकील पत्र 7 वकिलांनी घेतले असून आज आरोपीच्या वतीने सिद्धार्थ खुरंगुळे आणि उमर काजी यांनी बाजू मांडली, तर सरकारी वकील म्हणून रचना भोईर यांनी काम पाहिले। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।